गणेशपेठ बस स्थानकावर सकाळी 7:30 वाजता नागपूरहून गडचिरोलीला जाणाऱ्या बसमध्ये अचानक आग लागली आहे. यावेळी बसमध्ये 30 जणांच्या जवळपास प्रवासी बसलेले असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आज सकाळी नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकावरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. बसमध्ये त्यावेळी प्रवासी बसलेले होते. अचानक बसमधून धूर दिसून येताच सर्व प्रवासी बसच्या खाली उतरले आणि नंतर बसची आग विझवण्यात आली. बस स्थानकातून निघत असताना ही बाब लक्षात आल्याने मोठी घटना टळली, कारण बस स्थानकाबाहेर रस्त्यावर खूप गर्दी असते. अशावेळी डिझेल टँकने पेट घेतला असता तर मात्र मोठी घटना घडू शकली असती. सुदैवाने असे काहीही घडले नाही.